नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। बिबट्याने केले 5 शेळ्या फस्त, वन विभागाने केले बिबट जेरबंद। जनावरांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कोंबड्यांसह 5 शेळ्या ठार केल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम सिंधीपार येथे दिनांक 18 जूनच्या रात्री घडली। सदर घटनेत पशुपालक शेतकरी सुरेश शंकर कापगते हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले। दरम्यान वन विभागाने सरतीचे प्रयत्न करून रात्रीच बिबट्याला जेरबंद केले आहे। 18 जूनच्या रात्रीला सिंधीपार येथील शेतकरी सुरेश शंकर कापगते यांच्या पडक्या गोठ्यात जनावरे बांधली होती। दरम्यान म्हशी, गायी, शेळ्या आणि कोंबड्या वेगवेगळ्या रूममध्ये ठेवल्या होत्या। प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री अंदाजे 10 वाजेच्या सुमारास बिबट जनावरांच्या गोठ्यात खिडकीतून शिरला आणि एका शेळीला ठार केले। दरम्यान शेळीचा आवाज येताच पशुपालक सुरेश कापगते हे गोठ्यात पाहण्यासाठी गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, मात्र वेळीच दार लावल्याने मोठी हानी टळली। बिबट्याने हल्ला केल्यामुळे सुरेश कापगते हे जखमी झाले। बिबट खिडकीतून घरात शिरल्याने त्याला बाहेर जाता आले नाही। सुरेश यांनी वन विभागाला माहिती दिली असता नवेगाव बांध येथील रेस्क्यू टीम आली। 1 वाजेपासून रात्री 3 वाजेपर्यंत कठोर मेहनत घेतल्यानंतर बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। यावेळी तालुका वन विभागाचे अधिकारी सुनील मडावी आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते। बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सुरक्षित स्थळी रात्रीच हलविण्यात आले। शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहे।